मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर सेवा मी रुकितो या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चाईल्ड हेल्थ नर्सिंग जी एन एम फर्स्ट इयर एन एम फर्स्ट इयर आणि जी एन एम सेकंड इयरमध्ये विचारला जाणारा प्रश्न प्रीटम बेबी तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नर्सिंग ट्विटरने दिलेल्या नोट्स फॉलो करायलाही विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अपूर्ण काल बालक प्रीटम बेबी तर व्याख्या बघूया गरोदरपणाच्या अठ्ठावीस आठवड्यानंतर व सदतीस आठवड्यापूर्वी जन्म झालेल्या बालकांना अपूर्ण काल बालक असे म्हणतात यामध्ये गरोदरपणाच्या काळात गरोदरपणाच्या काळाच्या मानाने गर्भाची वाढ झालेली नसते गरोदरपणाच्या अठ्ठावीस आठवड्यानंतर व सदतीस आठवड्यापूर्वी जन्म झालेल्या बालकांना अपूर्णकाल बालक असे म्हणतात यामध्ये गरोदरपणाच्या काळाच्या मानाने गर्भाची वाढ झालेली नसते अपूर्णकाल बालक व कमी वजनाचे बालकसुद्धा येतात तर जन्म घेण्याची कारणे काय आहेत सामाजिक व आर्थिक परिस्थिती हे कारण आहे दुसरं हे सकस व चौरस व पुरेसाहार गरोदरपणे न मिळाल्यास मातेस माल न्यूट्रिशन असल्यास गंभीर स्वरूपाचा रक्तशय असल्यास प्रीएक्लांबशिया एकलामशिया झालेला असल्यास आयांना म्हणजे गरोदर असताना गरोदर विकार असल्यास दीर्घकालीन मूतपिंड विकार असल्यास मातेला मधुमेहाचा आजार असून तो नियंत्रण असल्यास म्हणजे डायबेटीस अतिगर्भोदक असेल तर जुई गर्भधारमा ट्विन्स लेडी बेबीजमध्ये एखादी गर्भधारण म्हणजे मल्टिपल प्रेग्नेन्सीमध्ये मल्टिपल म्हणजे तीन किंवा टिपलेट असू शकतात त्याच्यामध्ये सुद्धा जुई गर्भधारणा किंवा एकाधिक म्हणजे ते जुई गर्भधारणा कधी कधी तिघे बेबी शक्यतो ठेवता येत नाहीत पण काही वेळेला म्हणजे तुमच्यासमोर एक्झाम्पल असेल तर त्या लोकांमध्ये बाळाचं वजन लवकर म्हणजे ट्विन्स डिलिव्हरीमध्ये सुद्धा लवकर डिलिव्हर होण्याचे चान्सेस असतात तर गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात व्हायरल इन्फेक्शन झाल्यास ठीक आहे गर्भाचे अस्वाभाविक दर्शन व अस्वाभाविक स्थिती असल्यास काही कारणाने जर गर्भाची वाढच व्यवस्थित न झाल्यास गर्भाशयातील अस्वाभाविकता उदाहरणार्थ फायब्रो ट्यूट युट्रस तसेच गर्भातील स्वाभाविक असल्यास ठीक आहे तर फायब्रट युट्रस म्हणजे काय तर युट्रसमध्ये फायब्रेटच नाही आणि गर्भातील अस्व अस्वाभाविकता असल्यास असेल या तसेच इथे झाले ना स्वाभाविकता तर गर्भातील गर्भामधील अस्वाभाविकता असल्यास असं आहे ते तर हे कारणी आहेत आपले अपूर्ण काल बालक जन्मा येण्याची सामाजिक व आर्थिक परिस्थिती व पुरेसा आहार गरोदरपणे न मिळाल्यास ठीक आहे मातीस माल न्यूट्रिशन असल्यास गंभीर स्वरूपाचा रक्तशय झाल्यास ठीक आहे म्हणजे अनेमिया प्री एकलामशिया एकलांब शिया हृदयविकार दीर्घकालीन मूत्रपिंड विकार असल्यास मातीला मधुमेहाचा आजार असून तो नियंत्रणास नसल्यास ही कारण आहेत कमी वजनाच्या बालची किंवा पूर्णकाल बाळाची चिन्ह लक्षणं कुठली आहेत वजन अडीच किलो किंवा त्यापेक्षा कमी असते ते बाळाचं वजन कसं असतं अडीच किलो किंवा त्यापेक्षा कमी असतं बाळाचं वजन उंची लांबी चव्वेचाळीस ते पंचेचाळीस सेंटीमीटरपेक्षा कमी असते ठीक आहे गर्भमस्तक व पोट शरीराच्या मानाने मोठे असते गर्भमस्तक व पोट जे आहे ते शरीराच्या मानाने मोठं असतं गर्भमस्तकाची हाडे मऊ असतात ठीक आहे हाडं जी आपल्या हा� हेड असतं त्याची हाडं कशी असतात मऊ असतात सुचर्स कशी असतात रुंद असतात फॉन्डेल्स म्हणजे टाऊ मोठ्या असतात त्याच्यामध्ये ठीक आहे छातीच्या घेरापेक्षा डोक्याचा घेर खूपच मोठा असतो स्वाभाविकताही असतो पण हे स्वाभाविक तर छातीच्या घेरापेक्षा डोक्याचा घेरा वन पॉईंट फाय सेंटीमीटर जास्त असतो पण ह्याच्यामध्ये अजून जास्त असतो त्याच्यानंतर कानाच्या पाया मऊ व चपट्या असतात ठीक आहे बाळाच्या डोळे मिटलेले असतात बाळाचे त्वचेखाली चरबी कमी असल्यामुळे त्वचाही लाल भडक आणि चकचकी दिसते ठीक आहे त्याच्यानंतर अंगावर भरपूर लव वर्निंग स्कॅसिओसा असतो जो बाळाच्या संरक्षणासाठी असतो पण हा खूपच असतो मसल टोन कमी असतो बाळाला चौतीस आठवड्याच्या आधी तळपायावर सुरखुत दिसत नाही चौतीस आठवड्यांच्या आधी तळपायावरच सुरगुत दिसत नाहीत मुलगा असल्यास वृष्णामध्ये अंडकोश उतरलेले नसतात ठीक आहे त्याच्यानंतर मुलींमध्ये लेबिया मेजोरा लेबिया मायनोरा चिकटलेला ले नसल्यामुळे मे लेबिया ले मायनोरा उघडा दिसतो नखांची वाढ बुटांच्या शेंड्यापर्यंत याच्यामध्ये झालेली नसते नखांची जी वाढ आहे बाळाची ती बोटांच्या शेंड्यापर्यंत झालेली ले नसती लेबिया मायनोरा मुलींमध्ये जो असतो तो चिकडलेला नसतो त्याच्यामुळे लेबिया मायनोरा उघडा दिसतो त्याच्यामध्ये मुलांमध्ये जे असतात ते वृषणामध्ये अँडोकोस्टेसचे जे उतरलेले नसतात त्याच्यानंतर ही आहेत आपण बाळाची चिन्ह लक्षणं कोणती आहे ती टाऊ न भरणं म्हणजे टाऊ मोठा असणं छातीच्या घेऱ्यापेक्षा डोक्याचा खूपच मोठा असतो ठीक काना आहे कानाच्या पाया मऊ व चपट्या असतात डोळे मिटलेले असतात बेबीचे त्वचेखाली चरबी कमी असल्यामुळे ही पातळ आणि चकचकीत असते लाल भडक आणि चकचकीत दिसते ही आहेत गर्भमस्तक म्हणजे अपूर्ण काल बाळाची चिन्ह लक्ष वजन ह्यायचं असतं अप वजन अडीच किलो किंवा त्यापेक्षा कमी असते ह्या बाळामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला अपूर्ण काल किंवा कमी वजनाचं बालक जन्माला येण्याची कारणं आणि त्यांची चिन्ह लक्षणं कुठली असतात तेही तुम्ही लिहू शकता ही चिन्ह लक्षणं आहेत Uh, कमी वजनाच्या बाळगाची ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता uh, मी नवीन नवीन अभ्यास करत राहा जवळ आले काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये